यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 12 जुलै रोजी यवतमाळ जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की यवतमाळ येथे तीव्र निषेध व्यक्त करीत राज्यातील 3 महत्वाच्या मुद्द्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे याच मुद्द्यांच्या अनुषंगाने काही मागण्या देखील केल्या आहे. मागील वर्षापासून भाजपा शिवसेनेच्या काळात सातत्याने भ्रष्टाचाराला संरक्षण दिले जात असल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्ष, प्रचार माध्यम आणि RTI कार्यकर्त्यांनी अनेकदा भ्रष्टाचार संदर्भात ठोस पुरावे समोर आणले आहे. मात्र सरकार नेहमी भ्रष्टाचाराला क्लीन चीट देण्याची भूमिका घेत आहे. मुंबई येथील मलाड येथील भिंत कोसळून 27 जणांची बळी गेली. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्याने 19 जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची तसेच भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणाची सरकारने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सरकारने लक्ष द्यावे आणि केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल अतिभार लावल्याने त्यांच्या दरात प्रतिलिटर 2.50 रुपये रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे या किमतीच्या अनुषंगाने दर कपात करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आली. निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुडकर, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, आमदार वजाहत मिर्झा, कौस्तुभ शिर्के, प्रवीण देशमुख, वामनराव कासावार व काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ही माहिती यवतमाळ येथून RN News चे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.